नमस्कार, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, कशाचा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, रिटायरमेंट ऑफ पार्टनर याच्यातला प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. रिटायरमेंट ऑफ पार्टनर पार्ट फोर, प्रॉब्लेम नंबर फोर, पेज नंबर 172, प्रॉब्लेम नंबर 1, राजा राणी अँड प्रधान उशेर हा प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. तर एसएनटी प्रोफेशनल अकॅडमी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सलाही, जेणेकरून हा व्हिडिओ पाहता यावा या उद्देशाने आम्ही तुम्हाला सांगत नाही. तर तुम्ही पहिला तरी सोडून दिलात तरी चालेल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर जाऊया डायरेक्टली प्रॉब्लेमकडे. गिव्हन बिलो इज द बॅलन्स शीट ऑफ राजा राणी अँड प्रधान हु वेअर पार्टनर्स शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशियो 5:3:2. बॅलन्स शीट एज ऑन 31 मार्च 2019. ओके, यांचा रेशो दिलेला आहे राजा राणी आणि प्रधान हे तिघ जण पार्टनर आहेत. यांचा रेशो दिलाय 5:3:2. बॅलन्स शीट एज ऑन 31 मार्च 2019. लायबिलिटी अमाउंट ॲसेट्स अमाउंट क्रेडिटर्स 11,200, बँक ओव्हरड्राफ्ट 9,700, रिझर्व फंड 15,000. पा, रिझर्व फंड म्हणजे काय? अक्युमुलेटेड प्रॉफिट. हा अक्युमुलेटेड प्रॉफिट आपल्याला पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करून द्यावा लागणार आहे, जो की त्यांचा ओल्ड रेशो असणार आहे. या रेशो मध्ये आपल्याला हा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करून द्यावा लागेल. कॅपिटल अकाउंट राजा 42,000, राणी 37,000, प्रधान 33,200. ॲसेट्स कॅश 7,600, डेटर्स 18,000, स्टॉक 17,000, मशीनरी 30,000, लँड 70,000, फर्निचर 5,000 अँड टोटल ऑफ बोथ साईड 1,48,100. ऍडजस्टमेंट काय दिलेले आहे? ऑन 1 एप्रिल, हा प्रॉब्लेम लिहून घ्यायचा तुम्ही सोबतच माझ्या. ऑन 1 एप्रिल 2019 प्रधान रिटायर्ड ऑन द फॉलोइंग टर्म्स. कोण रिटायर झालाय याच्यामधून? प्रधान रिटायर झालाय खालील टर्म्स वरती. जो काय आपण सुरुवातीला टॉपिक घेतलेला होता त्या टॉपिक नुसार तुम्हाला त्याच्यामधले ऍडजस्टमेंट वगैरे संपूर्ण पार्ट कम्प्लीट करून घ्यावा लागेल. ओके, तर त्याच्यातल्या पूर्णपणे ऍडजस्टमेंट वगैरे ज्या काय असतील त्या कम्प्लीट करून घ्या. म्हणजे आपण अगोदर जी थिअरी पाहिलेली ती थिअरी व्यवस्थित जर केलेली असेल तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम याच्यामध्ये येणार नाही. एक पार्टनर रिटायर होतोय, प्रधान निघून जाणार आहे, राजा राणी कंटिन्युइंग पार्टनर्स राहतील आणि प्रधान हा रिटायरिंग पार्टनर होणार. गुडविल ऑफ द फर्म विल बी रेज्ड इन द बुक्स ॲट ₹20,000. म्हणजे एंटायर गुडविल रेज करायची. ओके, गुडविल मध्ये आपण पाहिलं होतं की ट्रीटमेंट ऑफ गुडविल मध्ये पाहिलं होतं एंटायर मध्ये रेज्ड अप टू द रेज्ड एंटायर फर्म्स गुडविल. ओके, म्हणजे याच्यामध्ये ऑल पार्टनर्स, तर तो पार्ट पुन्हा एकदा रिवाइज करून घ्या. गुडविल ऑफ द फर्म विल बी रेज्ड इन द बुक्स ॲट ₹20,000, स्टॉक टू बी रिड्यूस्ड बाय 10% अँड फर्निचर बाय 5% अँड मशीनरी बाय 11%. रिड्यूस करायचे म्हणजे कमी करायचे. रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट मध्ये ज्यावेळेस ॲसेटची व्हॅल्यू कमी होते त्यावेळेस त्या फर्मला लॉस होत असतो. हे आपण ऍडमिशन ऑफ पार्टनर मधल्या रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटी मध्ये पण आपण पाहिलेला टॉपिक होता. आरडीडी टू बी मेंटेनड ऍट 5% ऑन डेटर्स. डेटर्स वरती आधी कोणत्याही प्रकारची आरडीडी नव्हती, त्याच्यामध्ये आपल्याला आणखी 5% आरडीडी चार्ज करायची. ₹200 टू बी रिटर्न ऑफ फ्रॉम क्रेडिटर्स. क्रेडिटर्स मधून ₹200 राईट ऑफ करायचे. म्हणजे आपल्याला जे पैसे द्यायचे होते 11,200, त्याच्यातले फक्त आपल्याला आता 11,000 पेड करायचे. म्हणजे 200 आपला गेन झाला. आउट ऑफ द अमाऊंट ड्यू टू प्रधान ₹5,000 टू बी पेड बाय कॅश. जे काही प्रधानला कॅश पेड करायचे होते, आपल्याला जेवढी अमाऊंट प्रधानला पेड करायची होती त्याच्यातले काय म्हणले, आउट ऑफ द अमाऊंट ड्यू टू प्रधान, प्रधानला जेवढी अमाऊंट आपल्याला देणं लागत होतं त्याच्यातले ₹5,000 टू बी पेड बाय कॅश. ₹5,000 त्याच्यातले कॅश मध्ये आपल्याला पेड करायचे होतं. अँड रिमेनिंग अमाऊंट टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. आणि बाकीची अमाऊंट कुठे ट्रान्सफर करायची? प्रधानच्या लोन अकाउंटला. मग आपल्याला काय काय प्रिपेअर करायचं? प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. तर पहिल्यांदा फॉर्मॅट ड्रॉ करून घेऊयात. आपल्याला या तिन्हीचे फॉर्मॅट ड्रॉ करावे लागतील. हे आहे प्रॉफिट अँड लॉस. ओके, इन द बुक्स ऑफ, पहिल्यांदा हेडिंग टाकायचं इन द बुक्स ऑफ न्यू पार्टनरशिप प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट, डेबिट क्रेडिट
पर्टिक्युलर्स अमाउंट रुपीज पर्टिक्युलर्स अमाउंट रुपीज. नेक्स्ट बनवले आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. समोर दिसतच असेल डेबिट क्रेडिट. पर्टिक्युलर्स राजाज रुपीज राणीज रुपीज प्रधानस रुपीज पर्टिक्युलर्स राजाज रुपीज राणीज रुपीज प्रधानस रुपीज. मग हे तीन अकाउंट आपल्याला ड्रॉ करून घ्यावे लागतील आणि त्याच्यासोबत ज्या काही वर्किंग नोटचे अकाउंट पण लागतील जसे की गुडविलचा अकाउंट आणि कॅश अकाउंट हे वर्किंग नोटनुसार लागत असतात. बनवलं तरी चालेल किंवा नाही बनवलं तरी चालेल, परंतु कॅश एक तुम्हाला ऍडजस्टमेंट एकतर बॅलन्स शीट मध्ये दाखवावी लागेल नाहीतर मग लायबिलिटीमध्ये दाखवावी लागेल तुम्हाला. ओके बॅलन्स शीट. ओके आता काय करूया, जुनी बॅलन्स शीट जी आहे तुम्ही लिहून घेतलेली समोर त्या जुन्या बॅलन्स शीटला समोर ठेवा. तर जुन्या बॅलन्स शीटला समोर ठेवल्यानंतर म्हणजे आपला जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम समोर ठेवा आणि त्याच्यातला वरचा पार्ट तुम्ही रीड करून घेतला 5:3:2 हा रेशो आपण वाचून घेतला हा एक महत्वाचा आहे. आता बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला या जुन्या बॅलन्स शीटमध्ये आणि त्या आयटम इथं ट्रान्सफर करूयात आपण. ओके तर सगळ्यात पहिल्यांदा आयटम आला क्रेडिटर्स 11,200 याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला लिहिला. दुसरा आला बँक ओव्हर ड्राफ्ट कोणत्याही प्रकारचे ऍडजस्टमेंट नाही म्हणून आपण याच्यावरती इन आउटर कॉलमला याला डायरेक्टली नोट डाऊन केलेलं आहे. ओके पुढचा आयटम आहे कॅपिटल म्हणजे कॅपिटलच्या आधी आहे जनरल रिझर्व परंतु आपण कॅपिटल ट्रान्सफर केलं. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 42,000, 37,000, 33,200. आता पुढचा आयटम आहे जनरल रिझर्व. जनरल रिझर्वची टोटल अमाऊंट 15,000 होती त्याच्यातली आपण डिस्ट्रीब्युट कशी करून देणार. जनरल रिझर्व 15,000 राजाचं शेअर इन जनरल रिझर्व 50,000 × 5/10 0,0 गेट्स कॅन्सल 1,500 × 5 = 7,500. सेम हिअर 1,500 × 3 = 4,500. सेम हिअर 1,500 × 2 = 3,000. सो ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड ह्या अमाऊंट जे आलेले आहेत हे कुठं पाठवायचे आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला पाठवायचे. ओके म्हणजे जे आपण आता पाहिलं ते आणि याचा दुसरा इफेक्ट कुठं जाणार मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईटला तर गेला त्याच्यातून बॅलन्स शीट मधून निघून जाणार. पुढची आता बॅलन्स शीट मध्ये हे झालं बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड. जुनी बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आपण पूर्णपणे ट्रान्सफर केली. आता ऍसेट साईडला सगळ्यात पहिल्यांदा कॅश आहे. कॅश वरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला लिहिले. दोन नंबरला डेटर्स. डेटर्स वरती पण ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला लिहिले डेटर्स 18,000. स्टॉक 17,500. प्रत्येक ऍडजस्टमेंटच्या खाली दोन दोन ओळी तुम्ही जागा सोडायची आहे. प्रत्येक ऍडजस्टमेंटच्या खाली दोन ओळी जागा सोडायची. माझे इथं ऍडजस्ट होऊन जात म्हणून मी तिथे इनर कॉलमला लिहिले ती माझी ऍडजस्ट होऊन गेली जागा. ओके मशिनरी 30,000 कॅश वरती ऍडजस्टमेंट आहे. डेटर्स वरती ऍडजस्टमेंट आहे. स्टॉक वरती ऍडजस्टमेंट आहे. मशिनरी वरती ऍडजस्टमेंट आहे. लँड वरती कोणत्याही प्रकारचे ऍडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्टली आउटर कॉलमला लिहिलेले आपण. फर्निचर पुन्हा फर्निचर वरती ऍडजस्टमेंट आहे. ओके मग आता जर डायरेक्टली ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट कडे तर ती गेल तोच आपण त्याच्यामध्ये पूर्ण पार्ट ट्रान्सफर करायचा आहे. आता गुडविल पहिले ऍडजस्टमेंट जर रीड केला तर ऍडजस्टमेंट गुडविल ऑफ द फर्म विल बी रेज्ड इन द बुक्स ऍट ₹20,000. फर्म मधली जी गुडविल रेज करायची ती 20,000 रुपयांनी गुडविल आपल्याला रेज करायची. ओके मग टोटल फर्म्स गुडविल 20,000 डिस्ट्रीब्युटेड अमंग ऑल पार्टनर्स इन ओल्ड रेशो. ओल्ड रेशो इज 5:3:2. राजाचं शेअर इन गुडविल 20,000 × 5/10 = 10,000. राणी शेअर ऑफ गुडविल 20,000 × 3/10 = 6,000. अँड प्रधान शेअर ऑफ गुडविल 20,000 × 2/10 = 4,000. सो ट्रीटमेंट ऑफ गुडविल इज एंटायर फर्म्स गुडविल रेज्ड. जर्नल एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू राजाज कॅपिटल अकाउंट टू राणीज कॅपिटल अकाउंट टू प्रधान्स कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंट डेबिट 20,000 to 10,000, 6,000 and 4,000. नोट गुडविल शोन इन बॅलन्स शीट ऑफ ₹20,000. बॅलन्स शीट मध्ये गुडविल दिसणार किती रुपयांनी 20,000 रुपयांनी. मग पहा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईटला बाय गुडविल हा पार्ट तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. ओके मग या प्रकारे नोट डाऊन करून घ्यायचं. जर तुम्हाला व्हिडिओ फास्ट वाटत असेल तर स्टॉप करत पॉज करत पाहून घेऊ शकतात. पुढचा पार्ट स्टॉक टू बी रिड्यूस्ड बाय 10% अँड फर्निचर बाय 5% अँड मशिनरी बाय 11%. रिड्यूस झालंय म्हणजे आता याला त्या त्या रिस्पेक्टिव्ह ऍसेट्स मधून आपल्याला डिडक्ट करावं लागेल आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करावं लागेल. ओके तर पहिले सर्वात पहिल्यांदा स्टॉक इज इक्वल टू 17,500 × 10/100 = 1,750 डिडक्ट फ्रॉम स्टॉक. कशातून काढायचे त्याला डिडक्ट करायचंय कशातून स्टॉक मधून. मग येऊया तर स्टॉक
17,500 लेस डिप्रिसिएशन 1,750 मग आउटरला जाणार 15,750 आणि याचा सेकंड इफेक्ट जाणार हा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला. नेक्स्ट दिलेले फर्निचर, फर्निचर वरती 5% 5,000 × 5/100 250 इथं आलेला आहे. ओके फर्निचर मधून लेस करायचे आहेत आपल्याला, म्हणजे फर्निचर मधून लेस झाल्यानंतर 4,750 आउटरला हा जिथं ब्लिंक होतोय पार तिथं तुम्हाला लक्ष द्यायचंय. ओके आणि याचा दुसरा इफेक्ट जाणार प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला. ओके जाऊयात नेक्स्ट ऍडजस्टमेंट, मशीनरी. मशीनरी वरती किती सांगितलं 30,000 × 12.5% = 3,300 कॅल्क्युलेशन केल्यानंतर दिसेल. इथं आहे मशीनरी, मशीनरी मध्ये 3,300 डिडक्ट केले, 26,700 आउटरला जाणार आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार राईट प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट साइड. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आरबीडीडी दॅट इज रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स मेंटेन्ड ॲट 5%. सो डेटर्स 18,000 ओल्ड आरडीडी नीले, आरबीडीडी 18,000 × 5/100 = 900. फर्स्ट इफेक्ट डिडक्ट फ्रॉम डेटर्स अँड सेकंड इफेक्ट ट्रान्सफर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड. मग पाहूयात डेटर्स इथं दिलेले आहेत आपल्याला लेस आरबीडीडी. ओके आउटरला 17,100, सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ओके फास्ट मध्ये इफेक्ट करून घ्यायचे तुम्ही. पुढचं ₹200 टू बी रिटर्न ऑफ फ्रॉम क्रेडिटर्स. नाव लायबिलिटी डिक्रीज इज दॅट इज 11,200 = क्रेडिटर्स नाव पेएबल ओनली 11,000 मीन्स ₹200 इज गेन. सो फर्स्ट इफेक्ट डिडक्ट फ्रॉम क्रेडिटर्स अँड सेकंड इफेक्ट ट्रान्सफर रिव्हॅल्युएशन ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट साइड. ओके तर बघूया त्याच्यामध्ये क्रेडिटर्स इथं दिलेले लेस रिटर्न ऑफ, आता याला ग्रीन मध्ये दिसेल कारण हा आपला गेन आहे. मग याच्यामध्ये किती जाणार आउटरला 11,000, सेकंड इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला. मग इकडे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला पुढची ऍडजस्टमेंट दिली आउट ऑफ द अमाऊंट ड्यू टू प्रधान ₹5,000 टू बी पेड बाय कॅश अँड रिमेनिंग अमाऊंट ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. फर्स्ट वी वॉन्ट टू क्लोज प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, देन प्रॉफिट ऑर लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, देन कास्टिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड लोन ड्राउन ₹5,000 टू कॅश अकाउंट ऑन डेबिट साइड. काय समजलं, फर्स्ट वी वॉन्ट टू क्लोज अ प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, त्याच्यानंतर आपल्याला ऍडजस्टमेंट करायचे. ओके मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण हे क्लोज केलं 6,200, पार्टनर्स कॅपिटल 6,000 हे डिस्ट्रीब्युट केलं, राजाला 3,000, राणीला 1,800 आणि प्रधानला 1,200 रुपये मिळाले. त्याच्यानंतर आपल्याला हे प्रॉफिट अँड लॉस पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला ट्रान्सफर करायचे. ओके तर इथं ट्रान्सफर केले 3,000, 1,800 अँड टू कॅश 5,000 याच्यामध्ये ट्रान्सफर केली. पुढे बँक ओव्हरड्राफ्ट, ओके सॉरी कॅश इथून प्रधानला दिलेली कॅश इथून कॅश मधून मायनस होणार 7,600 - 500 2,600. मग करूया त्यांचे कॅपिटल अकाउंट क्लोज. ओके प्रधानचं टोटल आलं 40,200 आणि त्याच्या लोन अकाउंटला पाठवले आपण 34,000 रुपये. त्याच्यानंतर ह्या दोघांचं राजा आणि राणीची क्रेडिट साईडची टोटल 59,500 47,500 तीच इकडे लिहिली आपण आणि त्यांचा बॅलन्स कॅरी डाऊन 56,500 45,700 हा लोन अकाउंटला या तीन अमाऊंट जाणार आहेत. ओके इकडे लोन अकाउंटला पहिल्या म्हणून प्रधान लोन अकाउंट 34,000, त्याच्यानंतर कॅपिटल राजा 56,500 45,700. मग घेऊयात बॅलन्स शीट, बॅलन्स शीट क्लोज करूयात. बॅलन्स शीट मध्ये आलो इथं लोन लिहिलं आपण. ओके कॅपिटल लिहिलं त्यांचं, राजाचं लिहिलं, राणीचं लिहिलं आणि यांची टोटल केली तर 1,56,900 एवढी टोटल यांची आली आणि इथं आपला प्रॉब्लेम टॅली झाला. आता तुमचा पुढचा हिअर कम्प्लीट दिस सोल्युशन फॉर युअर प्रॅक्टिस, नोट डाऊन द नेक्स्ट प्रॉब्लेम अँड ट्राय टू सॉल्व्ह युअर सेल्फ. हा प्रॉब्लेम तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा, लिहून घ्यायचा आणि घरी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा तुम्हाला. याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर विचारून घेऊ शकतात तुम्हाला, मी समजून सांगू शकतो. पहा स्क्रीन स्टॉप करून हा प्रॉब्लेम लिहून घेऊ शकतात तुम्ही. ओके हा ऍडजस्टमेंट आहे आणि हा प्रॉब्लेम आहे. थांबूया तिथेच. ओके धन्यवाद.